भारताच्या उत्तरेकडील प्रमुख राज्य असलेले उत्तर प्रदेश हे राज्य भारताच्या व्यापक इतिहासाचा महत्वाचा भाग आहे. विशिष्ट भाषा, वेशभूषा आणि सर्व धार्मिक स्थळांचं मर्मस्थान असलेले हे राज्य ब्रिटिश राजवटीमध्ये 1 एप्रिल 1937 रोजी स्थापन झालंय. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हिंदूंची जवळजवळ सर्व धार्मिक आणि तीर्थक्षेत्रे स्थापित आहेत. चला तर शब्द सफरीची मजा घेत जाणून घेऊया उत्तर प्रदेशातील मोठी धार्मिक आणि निसर्गरम्य ठिकाणे. 1. काशी. असं म्हणतात की काशीस तरी मरण आलं तर जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होऊन मोक्षप्राप्ती होते. भारताची आध्यात्मिक राजधानी असलेल्या काशी शहरामध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी 1 विश्वनाथ यांचं ज्योतिर्लिंग आहे. पुरीत जगन्नाथ आणि काशीमध्ये विश्वनाथ. काशीला बनारस आणि वाराणसी असंही म्हणतात. शिव आणि कालभैरवाची अप्रतिम असलेली ही नगरी सप्तपुरींमध्ये समाविष्ट झाली आहे. वरुणा आणि असी या दोन नद्यांच्या मध्ये वसलेले असल्यानं याला वाराणसी असं म्हणतात. गंगेच्या काठावर असलेलं हे शहर घाट आणि संस्कृतीसाठी प्रसिद्ध असून इथे पाहण्यासारखं खूप काही आहे. बौद्धांसाठीही महत्वाचं ठिकाण असलेलं हे दिव्य शहर आहे, जिथे गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश केला. 2. वृंदावन. यमुनेच्या काठावर वसलेलं सर्वात प्राचीन शहर म्हणजे वृंदावन. वृंदावनाच्या कणाकणामध्ये श्रीकृष्ण यांचा वास आहे. राधिकेचा ध्यास आणि वृंदावन वासियांचा काढा असलेल्या श्रीकृष्णाची लीला ही भूमी आहे. इथे बांके बिहारीजींच्या मंदिरासोबतच रंगनाथ मंदिर, केशी घाटी मदनमोहन मंदिर, गोविंद देव मंदिर, श्री राधा बिहारी आस्था सखी मंदिर, निधीवन प्रेम मंदिर, हरे रामा हरे कृष्ण मंदिर, इस्कॉन मंदिर, पागल बाबा मंदिर इत्यादी अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर आहेत. इथे चैतन्यमय परिसर भगवान कृष्णाच्या खोडकार परंतु प्रेम स्वभावाचं एक उत्तम सादरीकरण करतो. 3. मथुरा. यमुना नदीच्या काठावर वसलेलं हे शहर भगवान श्रीकृष्णाचं जन्मस्थान म्हणून लोकप्रिय आहे आणि ज्या तुरुंगामध्ये त्यांचा जन्म झाला होता ते आता पर्यटकांना पाहण्यासाठी प्रदर्शनात आहे. हे भारतावरील अयोध्या, मथुरा, हरिद्वार, काशी, कांची, अवंतिका आणि द्वारका या 7 प्राचीन शहरांपैकी 1 आहे. उत्तर प्रदेश राज्यामध्ये मथुरा आणि वृंदावन ही एकमेकांपासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर स्थित असल्यानं अनेकदा जुई शहरं मानली जातात. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जन्माष्टमी आणि फेब्रुवारी मार्चमध्ये होळी या 2 मुख्य सणांमध्ये मथुरा पर्यटक आणि यात्रेकरूंनी फुलून जातात. द्वारकाधीश मंदिर आणि गीता मंदिर हे देखील मथुरेतील आकर्षणांपैकी 1 आहे. मथुरेला असलेला इतिहास तुम्हाला जुन्या काळातील वास्तुकला आणि त्यांचे अवशेष आणि तुम्हाला मथुरेची माहिती देण्यासाठी उत्सुक असलेल्या स्थानिक लोकांचा दिलदारपणा या गोष्टींची अनुभूती घेऊनच अनुभवता येईल. 4. प्रयाग. गंगाघाटी असलेल्या सर्व तीर्थक्षेत्रांपैकी सर्वोत्तम क्षेत्र म्हणजे प्रयागराज. अहलाबाद हे त्याचं प्राचीन नाव. इथे गंगा आणि यमुना यांचा संगम असून सरस्वती येथे अदृश्य मानले जाते असं म्हटलं जातं की या क्षेत्री अमृताचे थेंब पडले होते आणि म्हणूनच या त्रिवेणीच्या ठिकाणी महाकुंभ मेळा एक धार्मिक सोहळा जो दर 12 वर्षांनी आयोजित केला जातो तो भरतो. जगभरातून लाखो यात्रेकरी यामध्ये सहभागी होतात. सर्व संतांचे मठ आणि आश्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. प्रजापिता ब्रह्मदेवानं यज्ञ या ठिकाणी केला असं मानलं जातं.